नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. जातपात विसरून अखंड भारताच्या निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एकत्र यायला हवे असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले. मल्हार प्रॉडक्शनच्या मोपल्यांचे बंड अर्थात मला काय त्याचे या ध्वनिफितीच्या प्रकाशन प्रसंगी ते उपस्थित होते. यावेळी हिमानी सावरकर, अभिनेते शरद पोंक्षे, निलेश गायकवाड, प्रॉडक्शनचे प्रमुख महेश लिमये हेही व्यासपीठावर उपस्थित होते. तोगडिया म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या काळी धर्मांमध्ये निर्माण झालेल्या तेढीचे वर्णन मोपल्यांचे बंड या कादंबरीत केले आहे. तेव्हाची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. जगातील शौर्यवान जात हिंदूंची आहे असे असले तरी आज ते मागे पडल्याचे चित्र आहे. प्रत्येक गोष्टीत ते तडजोड करत आहेत. आजही हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. शरद पोंक्षे म्हणाले, पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ निवडून आले आहेत. अजून त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली नसतानाही आपल्या पंतप्रधानांनी त्यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले ते कशासाठी. सरबजीत सिंगची हत्या, पाक सैनिकांनी भारतीय सैनिकांचे शिर कापून नेले या घटना ताज्या असताना पंतप्रधानांनी केलेले हे काम निषेधार्थ आहे. अशा चुकीच्या धोरणांमुळे चीन आपल्या भूमीत घुसून जागा बळगावत आहे. त्यानंतरही आपण काहीच करत नाही अशामुळे भारत वर्षभूमी 50% कमी झाली आहे अशी खंतही शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. बलात्काराच्या गुन्ह्यातील दंडाची रक्कम न्यायालयाने वाढवावी अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली. बलात्कारांच्या गुन्ह्यातील खटल्यांच्या निकालातील दंडाची रक्कम न्यायालयाने वाढवावी अशी विनंती आम्ही न्यायालयाला करणार असून अत्याचारित महिलेच्या उदरनिर्वाहासाठी किंवा तिला पायावर उभे करण्यासाठी या रकमेची मदत व्हावी अशी माहिती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिली. बलात्कारांच्या घटनांमध्ये निकाल देताना न्यायालयाने शिक्षेबरोबरच दंडाची रक्कमही जास्त आकारली पाहिजे. ती रक्कम अत्याचारित महिलेला दिलासा देणारी ठरेल असे डॉक्टर गोरे म्हणाल्या. शहरात विनयभंग आणि बलात्काराच्या अनेक घटना घडत असून मंगळसूत्र चोरीच्याही अनेक घटना घडत आहेत. आरोपींचे धारिष्ट वाढत आहे. पोलिसांचे पथक सक्षम नाही. या सर्व परिस्थितीच्या विरोधात 20 मे रोजी घंटानाद आंदोलन करणार असल्याचे डॉक्टर गोरे यांनी सांगितले. माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची आम्ही मागणी करत आहोत. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे बस चालक यांना प्रशिक्षण देणे, पालक शिक्षक संघटनेने यामध्ये पुढाकार घ्यावा अशी ही आमची पूर्वीपासून मागणी असल्याचे डॉक्टर गोरे म्हणाल्या. धर्माधिकारी समितीने राज्य सरकारला सुचवलेल्या शिफारशींची माहिती महिलांना देण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या वतीने शुक्रवारी दुपारी 2:30 ते 4 या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर हॉल येथे होणाऱ्या या कार्यशाळेनंतर 4:30 डॉक्टर लखबीर कौर वर्मा लिखित देश विभाजन और नारी की त्रासदी या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल के शंकर नारायण यांच्या हस्ते होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉक्टर रामजी तिवारी, लातूर येथील हिंदी विभागाचे अभ्यासक डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहितीही डॉक्टर गोरे यांनी यावेळी दिली. मुंबईमध्ये दिनांक 17 मे रोजी सन्माननीय गव्हर्नरजी शंकर नारायणन यांच्या हस्ते देश विभाजन और नारी की त्रासदी, देशाचं जी फाळणी झाली त्याचा हिंदी साहित्यावर काय परिणाम झाला याबद्दलच्या एका संशोधनपर पुस्तकाचं प्रकाशन आम्ही मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी करतो आहे. आणि स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत त्या पार्श्वभूमीवर माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी अनेक शिफारसी केल्या होत्या, त्याची माहिती ते स्वतः महिला संघटनांना देणार आहेत, जेणेकरून कुठल्या कुठल्या योजनांची, विशेषतः आरोग्यविषयक प्रोटोकॉल आरोग्य विभागाने जाहीर केलेला आहे त्याचा उपयोग प्रत्येक महाराष्ट्राच्या ग्रामीण हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर्सनी केला तर बलात्कार झालेल्या स्त्रीला न्याय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलली जातील,
परंतु संवेदनशील आणि चांगल्या प्रकारचं वातावरण या तपासणीच्या वेळेला कसं राहील या बघण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा या महिला संस्थांना ज्या आम्हाला अडचणी जाणवत आहेत त्या दृष्टिकोनातून 17 मेला आम्ही त्याबद्दलच्या काही शिफारसी चर्चेला जाणार आहेत. आणि न्यायालयाने बलात्काराच्या बद्दल शिक्षा देत असताना दंडाची रक्कम जर का मोठ्या प्रमाणात त्या पीडित महिलेला मिळण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलली तर त्या स्त्रियांना दिलासा मिळणं सोपं होईल. आणि कर्नाटक, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश अनेक राज्यांनी तिथल्या न्यायालयांनी याबद्दल कायद्याची अंमलबजावणी करताना अशा प्रकारचे ऐतिहासिक निकाल दिलेले आहेत तर त्याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये सुद्धा व्हावी अशी आमची विनंती आहे. आणि त्या दृष्टीने धर्माधिकारी समितीच्या समोर आम्ही याबद्दलचा सुद्धा कृती कार्यक्रमातला मुद्दा जरूर घेणार आहोत. धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर पुरस्कार देऊन डॉक्टर भीमराव गस्ती यांचा सन्मान करण्यात आला. खासदार आनंदराव अडसूळ, सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, नगरसेविका नीलिमा खाडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना नाशिककर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रसेवा समूहाचे राहुल पोकळे, एव्हरेस्टवीर उमेश झिरपे, राजेश शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे, विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानचे विशाल भेलके, सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी रेणके यांचा युवा गौरव पुरस्कार देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. डॉक्टर गस्ती म्हणाले, रामोशी, पेरड या उपेक्षित समाजांपर्यंत अजून स्वातंत्र्य आले नसून राज्यकर्त्यांनी देखील काहीही दिलेलं नाही. हा समाज अजूनही गुलामी करत आहे. राज्यकर्त्यांनी थोडी भाषणे कमी करून उपेक्षित वर्गाकडे बघितले तर नंदनवन होईल. देवदासींच्या मुली मला बाबा म्हणतात. लोक मला विचारतात तुला किती बायका आहेत, पण मला आता त्याचे काहीच वाटत नाही. देवदासींच्या मुली आज उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांच्या शिक्षणाची राहण्याची सोय होत आहे, मात्र गुंडांपासून त्यांचे संरक्षण करणे अवघड आहे. आई पोटासाठी मुलीला विकते, गुंड पळवतात. मुलींनी वेश्या व्हावे, त्यांनी मोठे होऊ नये असे समाजाला वाटते, अशी खंत डॉक्टर गस्ती यांनी व्यक्त केली. पुणे शहरातील हातगाडीवाले, पथारीवाले आणि रिक्षा चालक मालक यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शहरात मनपाच्या 28 मंड्या असून उपनगरात एकही मंडई नाही. यामुळे दररोजचा भाजीपाला, फळे यांसाठी पुणेकरांना रस्त्यावरील पथारीवाल्यांखेरीज पर्याय नाही. त्यामुळे असंघटित पथारीवाल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट म. बी. अकोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे शहरात असणारे हातगाडीवाले, पथारीवाले आणि रिक्षा चालक मालक यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे काही मागण्या करण्यात आल्या आहेत. पथारीवाल्यांसाठी जवाहरलाल योजनेअंतर्गत मनपाने बांधलेले 1000 गाळे स्थानिक पथारीवाल्यांना द्यावेत. हे गाळे देताना उपजीविकेचे साधन नसलेल्या महिला, अंधत्व, अपंगत्व, अनुसूचित आणि भटक्या विमुक्त जाती जमाती यांना प्राधान्याने देण्यात यावेत. उद्यानांसारख्या शहरातील काही मोकळ्या जागा पथारीवाल्यांसाठी राखीव ठेवाव्यात. तसेच पथारी आणि हातगाडी परवानाधारकांना पुनर्वसन केल्याशिवाय विस्थापित करू नये. ठराविक वेळेत सोसायटीच्या गेटवर दैनंदिन गरजेचा माल विकण्यास परवानगी द्यावी, यासारख्या मागण्यांचा यात समावेश आहे. रुपी बँकेचे विलीनीकरण एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेतच होऊ शकतं, असे प्रतिपादन बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलं. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित एका कार्यक्रमानिमित्त अडसूळ पुण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अडसूळ म्हणाले, राज्यातील एकही सहकारी बँक रुपी बँकेचा तोटा सहन करू शकत नाही, त्यामुळे रुपी बँकेचं विलीनीकरण एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेतच होऊ शकते, मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. रुपी बँकेचा तोटा पेलण्या इतकी सक्षम सहकारी बँक राज्यात नाही. काही सहकारी बँका इच्छुक असल्या तरी तांत्रिक अडचणींमुळे त्यांना ते शक्य होणार नाही. त्या उलट राष्ट्रीयकृत बँकांची उलाढाल 1000 कोटींमध्ये असते. त्यांना रुपी बँकेला सामावून घेणे सहज शक्य आहे. त्यांना काही 800-900 कोटीच्या लॉसच्या बँकेला घेणं फार अवघड नाही. त्यामुळं फक्त ते एक राजकीयच जर त्या ठिकाणी जर हे असेल, मानसिकता तयार झाली, तर हे होऊ शकतं. याचं उदाहरण म्हणजे सुवर्ण सहकारी बँक लॉसमध्ये नव्हती का, मोठ्या गरिबावर नव्हते का तिथे, पण युनियन ओव्हरसीज बँकेने घेतली ना, युनायटेड बँकेला, IDBIला घ्यायला लावली ना, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तसं अवघड नाही. फक्त आता आम्ही किती प्रयत्न करतो, आता आमचे प्रयत्न राहतील, कारण ज्यावेळेला हा प्रयत्न थोडासा अशक्य दिसतोय सहकारी बँका टू सहकारी बँका, त्यावेळेला राष्ट्रीयकृत बँकेला एखाद्या
थोडंसं अर्थमंत्र्याकडून घ्यायला लावणं आणि म्हणून तर पवारसाहेबांचा मध्यस्थीचा वापर करणं. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सेवा मित्र मंडळाच्या वतीने मामाच्या गावाला जाऊया हा उपक्रम राबवण्यात आला. झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत ओढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. या शाळेत शिकलेल्या गाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत सामान्य मुलांचे बालपण सरते, पण ज्यांना या आनंदाला मुकावे लागते अशा 150 अनाथ मुलांसाठी शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. 3 दिवस चालणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ नम जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मिलिंद भोई, संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष मोहिते आणि ऍडव्होकेट सुभाष मोहिते उपस्थित होते. यावेळी मुलांनी घोडागाडी सफर, गाण्यांवर नृत्य या गोष्टींचा मनसोक्त आनंद लुटला. 15 मे रोजी या मुलांना शनिवारवाडा, कात्रज उद्यान, राजा केळकर संग्रहालय, सारस बाग आणि रॅम्बो सर्कस दाखवण्यात येणार आहे. तर 16 मे रोजी या मुलामुलींसाठी संस्थेतर्फे रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात निहार, फुलवा, आपलं घर, वंचित विकास, ममता फाउंडेशन, श्रीवत्स बचपन बचाव मधील अनाथ मुले आणि बीड येथील दुष्काळग्रस्तांची 20 मुले सहभागी होणार आहेत. डॉक्टर भोई म्हणाले, मर्यादित कुटुंब व्यवस्थेमुळे नाती दुर्मिळ झाली आहे, त्यामुळे आजच्या लहान मुलांना आजी आजोबांचे प्रेम जाणवत नाही. ही स्थिती बदलण्याची गरज आहे असेही त्यांनी सांगितले. कृषी पर्यटन विकास संस्थेच्या वतीने देण्यात येणारे जागतिक कृषी पर्यटन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन विकास संस्थेतर्फे देण्यात येणारे जागतिक कृषी पर्यटन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. वसई येथील रोहिणी गवाणकर, राजगुरी येथील मनोज हाडवळे, मोराची चिंचोली येथील आनंद थोपटे आणि बीड जिल्ह्यातील दौला वडगाव येथील बाबासाहेब पिसोरे यांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. 16 मे रोजी बारामती येथील कृषी पर्यटन केंद्रात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे अशी माहिती कृषी पर्यटन विकास संस्थेचे संचालक पांडुरंग तावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह आई स्पाइस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.